अखेर महानगरपालिकेच्या घरकुल प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित घरकुल प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय शहराभोवती चार जागांवर पाच घरकुल प्रकल्प पा थाटले जाणार आहेत या संबंधीची निविदा प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केल्यानंतर त्यांची मंजुरी मिळताच प्रशासक जी श्रीकांत यांनी निविदा अंतिम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यानुसार पाच पैकी तीन प्रकल्पांचे काम एलोरा कन्स्ट्रक्शन या एकाच कंपनीला देण्यात आले आहे दसरा दिवाळी दरम्यान घरकुलाच्या कामांचे नारळ फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या आधीच्या निविदा घोटाळ्याची सध्या ईडी मार्फत चौकशी सुरू आहे सोबतच सायबर गुन्हे शाखेच्या मार्फत देखील चौकशी केली जात आहे या दोन्ही चौकशा सुरू असतानाच महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली होती सुरुवातीला निविदेमध्ये जी प्लस फोर उंच इमारती बांधण्याच्या अटींचा समावेश होता मात्र त्यानंतर प्रशासक जी श्रीकांत यांनी निवेदेतील जी प्लस फोरची अट रद्द करून नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे पंचवीस जून रोजी निविदा स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालिकेकडे प्राप्त झालेल्या निविदा सव्वीस जून रोजी उघडण्यात आल्या त्यामध्ये निविदा भरलेल्या कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केलं त्यानंतर निविदा दाखल केलेल्या कंपन्यांचे फायनान्शियल बीड उघडण्यात आले दरम्यान दिशा समितीच्या समोर देखील सादरीकरण करण्यात आले मात्र दिशा समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निविदा अंतिम करण्यास हिरवा कंदील दिलेला नव्हता दानवे यांच्या मंजुरी मिळाल्यानंतर जी श्रीकांत यांनी नऊ ऑक्टोबर रोजी निविदा अंतिम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे महानगरपालिकेकडे घरकुलासाठी तब्बल चाळीस हजार पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहे मात्र कंपन्यांनी केलेल्या सादरीकरणानुसार चार जागांवर अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढे घरे बांधली जाणार आहेत हरसुल सुंदरवाडी पडेगाव आणि तिसगाव या चार जागेंवर हे पाच प्रकल्प उभारले जाणार आहे